विराच्या मनवेलपाडा रोडवरच्या धवलगिरी इमारतीत बंद घराला आग लागली. मध्यरात्रीच्या सुमाराला अचानक घराच्या खिडकीतून आगीचे लोळ दिसू लागले. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. फटाक्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. साताऱ्यातील ऐतिहासिक स्मारक असलेल्या चार भिंतच्या डोंगर भागाला आग लागली. दिवाळीनिमित्त आतषबाजी करण्यासाठी आलेल्या हुल्लडबाजांनी हा प्रकार त्यांच्यामुळे घडला. या आगीत या चार भिंत डोंगरावरील गवत झाडं जळून खाक झाली. नाशिकच्या मालेगावमध्ये प्रेक्षकांची हुल्लडबाजी पुन्हा समोर आली. चित्रपट सुरू असतानाच थिएटरमध्ये फटाके फोडलेत. मालेगावच्या मोहन थिएटरमध्ये हा प्रकार घडला. शाहरुखचा चित्रपट सुरू असतानाच अचानक हुल्लडबाजाने फटाके फोडले, त्यामुळे एकच गोंधळ उडाला. नाशिकच्या मेन रोड परिसरातील वर्धमान कापड दुकानाला मध्यरात्री भीषण आग लागली. गोडाऊनही आगीत जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अमृत नोनी आर्थोप्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. वाशिमच्या बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीवेळी 30 पेक्षा अधिक जणांचे मोबाईल चोरीला गेलेत. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाईलवर डल्ला मारलाय. मोबाईल चोरीची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. मध्य रेल्वेनं तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी दलालांवर कारवाईचा बडगा उगारलाय. आरपीएफनं सायबर सेलच्या मदतीनं दलालांच्या अड्ड्यांवर छापे टाकलेत. गेल्या 7 महिन्यात आरपीएफनं 317 दलालांना ताब्यात घेतलंय. उत्तराखंडच्या बोगद्यामध्ये अडकलेल्या 40 कामगारांची सुटका करण्याचं काम आजही सुरूच आहे. यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील बोगदा खचल्यानं 60 मीटर आत कामगार अडकलेत. कालपासून हे कामगार अडकून पडलेत. त्यांना पाईपद्वारे अन्न पुरवठा केला जातोय. कामगारांशी संपर्क होत असून त्यांनी ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी केली. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.